नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो तर आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत पर्सन पर्सेंटेज बेस्ड डी आहे ज्याच्यामध्ये पर्सेंटेजमधील इलेक्शनवरची टाईप दिलेली आहे ठीक आहे तर कमर्शियल डी आहे सिरीजमधला तिसरा डी आय आहे ठीक आहे तर सुरुवात करू बघा तर काय काय दिलं यासाठी माहिती असणं काय गरजेचं आहे तुम्हाला तर इलेक्शनमध्ये कुठल्या कुठल्या कन्सेप्ट असते ते माहिती असणं गरजेचं आहे तर पहिले जे दिलेले असतं टोटल मतदान हे टोटल मतदान म्हणजे कोणकोणतं मतदान असतं टोटल मतदान कुठलं असतं कास्टेड मतदान प्लस नॉट कास्टेड कास्टेड आणि नॉट कास्टेड हे दोघं मिळून कुठलं मतदान बनत असतं टोटल मतदान त्यानंतरचं असतं कुठलं कास्टेड मतदान आता कास्टेड मतदान म्हणजे कुठलं मतदान तर यामध्ये असतं व्हॅलिड प्लस इनवॅलिड मतदान इनव्हॅलिड मतदानाला काही एक्झाम्पलमध्ये मत काय म्हटलेलं असतं बलोट पेपर ब्लँक बलोट पेपर ब्लँक म्हणजे काय की अगोदर जे चिठ्ठीवरती मतदान होत होतं त्यामध्ये जी चिठ्ठी जी असणार आहे ती जर ब्लँक ठेवली तर ते मतदान कुठल्याही मतदानामध्ये काउंट होत असतं इनव्हॅलिड मतदानामध्ये टोटल मतदान म्हणजे कास्टेड प्लस नॉट कास्टेड म्हणजे ज्यांनी मतदान केलं ते आणि ज्यांनी मतदान नाही केलं ते असे दोघं मिळून बनतं टोटल मतदान कास्टेड मतदान म्हणजे काय झालेलं मतदान आणि झालेल्या मतदानामध्ये काय काही पार्ट कसा असतो तुमचा व्हॅलिड असतो काही पार्ट कसा असतो इनवॅलिड म्हणजे काही मतं चांगलं असतं काही मतं खराब त्यानंतर परत एक थर्ड पार्ट असतो की व्हॅलिड मतदान म्हणजे नेमकं कोणतं मतदान तर व्हॅलिड मतदान म्हणजे असतं विनर प्लस लूजर तर व्हॅलिड मतदानच हे दोघांमध्ये वाटलं जात असतं विनर आणि लूजरला तर या तीन महत्त्वाचे कन्सेप्ट आहे इलेक्शनमधल्या या तीन माहिती असायला मा पाहिजे नव्हतं ठीक आहे बाकी काय एवढं विशेष नाही आयमध्ये तर सुरुवात करू बघा पहिलं क्वेश्चन काय म्हणतो इन टू थाउजंड थर्टीन बघा आयमध्ये काय काय दिलं आहे ते सांगतो इयर दिलेलं आहे त्यानंतर टोटल नंबर ऑफ वोट्स त्या गावामध्ये टोटल मतदान करणारे कार्यकर्ते किती ते दिलेले त्यानंतर पर्सेंट ऑफ व्हॅलिड मतदान काय सांगितलं आहे सेकंड कॉलममध्ये पर्सेंटेज दिलेले व्हॅलिड मतदानाचे आणि रिस्पेक्टिव्ह रेशो ऑफ व्हॅलिड वोट्स ऑफ मेल आणि व्हॅलिड वोट्स ऑफ फिमेल म्हणजे इथं जे व्हॅलिड मतदान असणारे याच व्हॅलिड मतांचं डिस्ट्रिब्युशन कसं होतं आहे ते त्यांनी सांगितलं आहे कशामध्ये रेशोमध्ये बट रेशो कुणाचा आहे मेल टू द फिमेलचा पहिला क्वेश्चन बघा पहिला क्वेश्चन काय म्हणतोय इफ द नंबर ऑफ व्हॅलिड ओट्स ऑफ फिमेल वॉज वन झिरो फोर झिरो कधीची गोष्ट आहे दोन हजार तेरामधील दोन हजार तेरामधील व्हॅलिड नंबर ऑफ फिमेल किती दिलेला आहे वन झिरो फोर झिरो मेल किती इथले माहिती नाही आपल्याला ठीक आहे नंतर वॉट वॉज द रिस्पेक्टिव्ह रेशो ऑफ नंबर ऑफ व्हॅलिड ओट्स ऑफ मेल अँड नंबर ऑफ व्हॅलिड ओट्स ऑफ फिमेल इन अ सेम इयर याच इयरमधील मेल टू द फिमेलचा सा रेशो सांगायचा होता आपल्याला ठीक आहे तर एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे नव्हती इथं की एक हजार चाळीसकडे बघितल्यावरती काय लक्षात यायला पाहिजे नव्हता एकशे चार एकशे चार मध्ये प्राईम नंबर असतो कोणता तेरा आठ एकशे चार होत असता तेरा आठ एकशे चारमध्ये मध्ये प्राईम नंबर कुठला आहे तेरा म्हणून सेकंड रेशो काय यायला पाहिजे नव्हता तेराचे मल्टिपल बट ऑप्शनमध्ये असं कुठलाच नंबर नाही आहे ज्याच्यामध्ये सेकंड रेशो तेराच्या मल्टिपल यायला पाहिजे होता मग जर तो येत नसेल तर तो इलिमिनेट झाला असेल म्हणजे नंबर ऑफ मेल पण जे येणार आहे ते पण कुणाचे मल्टिपल येतील तेराच्याच मल्टिपल येतील साहजिक आहे ठीक आहे बघा आता सॉल्व करू मग आता ते नंबर ऑफ मेल काढण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला तर पहिले हे जे आठ हजार दिले ह्या आठ हजाराच्या बावन्न टक्के काढावं लागेल मग हे कुठलं मतदान झालं तुमचं टोटल व्हॅलिड मतदान या व्हॅलिड मतदानामधून मी एक हजार चाळीस फिमेल जर उडवल्या तर उरणारे काय राहणारे मेल राहणारे मग कॅल्क्युलेट करा तर टोटल मतदान किती होतं दोन हजार तेरामध्ये होते आठ हजार या आठ हजारांच्या किती टक्के बावन्न टक्के हे कोणतलं मतदान झालं तुमचं व्हॅलिड मग आठ हजाराच्या बावन्न टक्के म्हणजे ह्या बावन्न टक्क्यांना दोन पार्टमध्ये स्प्लिट करा थोडं सोपं जाईल काढायला पन्नास टक्के अधिक दोन टक्के पन्नास टक्के जे किती आला आहे चार हजार प्लस दोन टक्के म्हणजे किती होतोय एकशे साठ म्हणजे बावन्न टक्के म्हणजे किती आला एक चार हजार एकशे साठ मग हे चार हजार एकशे साठ म्हणजे काय आला हा टोटल मेल प्लस फिमेल झाले ही कधीची गोष्ट आहे ही दोन हजार तेरामधील दोन हजार तेरामधील व्हॅलिड मतदान टोटल किती होतं एक्केचाळीसशे साठ या एक्केचाळीसशे साठ पैकी एक हजार चाळीस काय होत्या एक हजार चाळीस काय होत्या फिमेल म्हणजे या दोघांची वजाबाकी केल्यावर उरणारा जो काही नंबर येणार तो काय येणार आहे तुमचे मेल मग चार हजारामधून एक हजार गेले तीन हजार एकशे साठमधून चाळीस गेले उरले किती तर एकशे वीस म्हणजे तीन हजार एकशे वीस हे काय झाले मेल व्हॅलिड मतदान तुमचं आणि मग आता यांचाच रेषे विचारलाय आपल्याला कोणाचा मेल टू द फिमेलचा रेशो विचारला आहे मग व्हॅलिड मतदान ऑफ मेल तर तीन हजार एकशे वीस आणि व्हॅलिड मतदान ऑफ फिमेल म्हणजेच किती तर वन झिरो फोर झिरो वन झिरो फोर झिरो पहिले आता यांचा रेशो घ्या रेशो घेतला तर काय होतं आहे झिरो झिरो पहिले इलिमिनेट होऊन जातील त्यानंतर या एकशे चारवरून लक्षात येतं आहे की तेराने भाग जातो आहे मग तेरा आठ एकशे चार तेरा दोन्ही सव्वीस तेरा चोक्क किती होत आहे बावन मग आठ आणि चोवीसचा जर फर्दर रेशो घेतला तर यांना कितीनं डिवाईड होतं आहे आठनं मग फायनल आन्सर युवर त्रिक चोवीस आणि आठ एक आठ म्हणजे थ्री टू वन विल बी युअर राईट ॲन्सर थ्री टू वन काय येणार आहे राईट आन्सर येणार आहे झेपले का सगळ्यांना सांगा झेपले का काय काय केलं आहे आपण इथं तर त्यांनी दिलेलं होता, होता दोन हजार तेरामधील फिमेल सांगितल्या होत्या दोन हजार तेरामधील फिमेल सांगितल्या होत्या किती एक हजार चाळीस ठीक आहे मेल आपल्याला काढायचे होते आणि मग सांगायचं होता रेशो तर आठ हजाराच्या बावन्न टक्के काढले पहिले ते किती आले एक्केचाळीसशे साठ यामधून फिमेल ओढवले एक हजार चाळीस आला किती तीन तीन हजार एकशे वीस हे काय झाले मेल आणि फिमेल किती होता एक हजार चाळीस रेशो किती येतोय थ्री टू वन म्हणजे ऑप्शन नंबर बी विल बी युअर राईट एन्सर चला नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सेकंड इफ द ॲव्हरेज नंबर ऑफ व्हॅलिड ओट्स इन दोन हजार बारा आणि पंधरा सात हजार दिले आहे व्हॉट वॉज द सॉरी वॉट विल बी द रेशो बिटवीन द व्हॅलिड ओट्स इन दोन हजार पंधरा आणि बारा तर दोन हजार पंधरा आणि दोन हजार बारामधील व्हॅलिड मतदानांचा रेशो सांगायचा आहे तुम्हाला सुरुवात कशी करावी लागणार आहे क्वेश्चनला तर काय काय दिलं आहे त्यांनी व्हॅलिड मतदान दिलेलं आहे ठीक आहे व्हॅलिड मतदानचं ॲव्हरेज सांगितलं आहे आपल्याला मग ॲव्हरेज किती दिलेलं आहे कुठलं तर दोन हजार बारा आणि दोन हजार पंधरा बघा दोन हजार पंधरा अधिक दोन हजार बारा यांचं ॲव्हरेज दिलेलं होतं म्हणजे याला डिवायडेड बाय दोन इयर आहे ते तिथं काटाकाटी नका करत बसू याला डिवायडेड बाय दोन केल्यावरती किती दिलेलं आहे त्यांनी साडेसात हजार जर ॲव्हरेज साडेसात असेल तर टोटल किती असणार आहे याला दोननं मल्टिप्लाय होणार याला दोन मल्टिप्लाय झालं म्हणजे किती आली पंधरा हजार झाली तुमची टोटल कशाची दोन हजार बारा आणि दोन हजार पंधरामध्ये ठीक आहे ही झाली टोटल साडेसात हजार ॲव्हरेज होतं म्हणजे पंधरा हजार झाली दोघांची बेरीज त्यानंतर आता तर दोन हजार बारामधील व्हॅलिड मतदान किती आहे माहिती नाही इथलं पर्सेंटेज माहीत नव्हतं ना आपल्याला मग इथला तर पार्ट माहिती आहे तुम्हाला पंधरा हजारांचे किती टक्के अठ्ठावन्न टक्के काढायचे होते मग पंधरा हजाराच्या अठ्ठावन्न टक्के मल्टिप्लाय केलं तरी चालेल किंवा कसं केलं तरी पण चालेल आपल्या सोयीनुसार करा पर्सेंटसोबत दोन शि झिरो कॅन्सल झाला एक झिरो राहणार आहे तसाच नंतर पंधरानं मल्टिप्लाय केलं पंधरा आठ किती होत आहे एकशे वीसला झिरो कॅरी आलेत किती बारा त्यानंतर पंधरा पाचं किती होत आहे पंच्याहत्तर दोन सत्याहत्तर दहा सत्त्याऐंशी म्हणजे एट सेवन डबल झिरो असं केलं तरी चालतं किंवा अनदर वे काय करता येईल पंधरा हजाराच्या किती टक्के काढायचे होते अठ्ठावन्न टक्के स्प्लिट अँड मर्जमध्ये याला तोडलं मी साठ टक्के वजा दोन टक्के जर केलं अठ्ठावन्न टक्क्यांना वेगळ्या भाषेमध्ये काय लिहिलं मी साठ टक्के वजा दोन टक्के मग साठ टक्के म्हणजे पंधरा सक्क नव्वद म्हणजे नऊ हजार दोन टक्का एक टक्का दीडशेचा दोन टक्के किती येत आहे तीनशेचे मग नऊ हजारामधून तीनशे गेले उरणार किती आहे आठ हजार सातशे आपल्या सोयीनुसार जसं वाटेल तसं करा तुम्ही ठीक आहे तर आठ हजार सातशे कुठलं मतदान झालं आठ हजार सातशे झालं तुमचं दोन हजार पंधराचं मतदान मग दोन हजार पंधराचं मतदान आठ हजार सातशे आणि दोन हजार बारा आणि पंधराचं टोटल मतदान किती होतं पंधरा हजार या पंधराचे जर आठ हजार सातशे असतील तर मग दोन हजार बाराचं मतदान किती असणार आहे दोन हजार बारामधील मतदान किती असणार या आठ हजार सातशेमध्ये तीनशे टाकला किती आला नऊ हजार अजून सहा हजार टाकले किती आले तर हे झालं मग पंधरा हजार टोटल झाली तर आता आठ हजार सातशे आणि सहा हजार तीनशे आठ हजार सातशे आणि सहा हजार तीनशे यांचा सांगायचा सा आहे तुम्हाला रेशो तीननं कटकरान दोन शून्य उडवून टाका पाहिलं पहिलं तर दोन शून्य उडवले मग तीन दोन्ही सहा तीन नऊ सत्तावीस तीन दोन्ही सहा आणि तीन एक तीन म्हणजे ऑप्शन काय येणार आहे ट्वेंटी नाईन इस टू ट्वेंटी वन म्हणजे ऑप्शन नंबर बी विल बी युअर राईट अँसर बट एवढी मेहनत घेण्याची खरंच गरज होती का तो थोड़ वर एक गुष्ट तर नाही क्वेश्चनकडं थोडंसं वाईट नजरेनं बघितल्यावर एक गोष्ट लक्षात आली असते तुमच्या तर विचारलं काय होतं त्याच्याकडे फोकस करा आपल्याला विचारलं काय त्यांनी तर दोन हजार पंधरा आणि दोन हजार बारामधील कशाचा रेशो व्हॅलिड मतदानाचा रेशो आहे ठीक आहे मग व्हॅलिड मतदानाचा रेशो विचारला आहे तर दोन हजार पंधरा मध्ये व्हॅलीड मतदानाचे टक्के किती दिलेले अठ्ठावन्न टक्के अठ्ठावन्न मध्ये प्राईम नंबर असतो कोणता एकोणतीस जुने अठ्ठावन्न मग एकोणतीस काय आहे प्राईम त्यामुळं येणार पहिल्या रेशो मध्ये एकोणतीस जसेच्या तसे पाहिजे नव्हते ऑप्शनमध्ये सापडा कोणी की पहिला रेशोमध्ये कोणी एकोणतीस आहे का तर एकमेव ऑप्शन होता बी पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची गरज नव्हती ऑप्शन नंबर टू डिरेक्टली जरी केलं असतं तरी ॲन्सर आलं असतं आय होप समजलं असेल सगळ्यांना चला नेक्स्ट क्वेश्चनकडं मूव्ह करू क्वेश्चन नंबर थ्री टोटल नंबर ऑफ वोट्स इन्क्रीज बाय ट्वेंटी पर्सेंट फ्रॉम टू थाउजंड थर्टीन टू सिक्स्टीन दोन हजार तेरापासून सोळापर्यंत जाताना वीस टक्के मतदान वाढलेलं आहे त्यानंतर म्हटलं आहे इफ फोर्टी फाय पर्सेंट ऑफ वोट्स व्हॅलिड इन टू थाउजंड सिक्स्टीन वॉट वॉज वॉट इज द डिफरन्स बिटवीन नंबर ऑफ व्हॅलिड वोट्स इन तेरा आणि सोळा दोन हजार तेरा आणि दोन हजार सोळामधील तेरा आणि सोळामधील अच्छा सोळाबद्दल बोललेलं आहे पण सोळाबद्दल तर क्वेश्चनमध्ये काही सांगितलेलंच सा नाही आहे सोळा तिथं टेबलमध्ये दिसतच नाही आहे मग सोळाबद्दल त्यांनी काय सांगितलं असेल काहीतरी डेटा दिला असेल तर काय डेटा दिला आहे दोन हजार सोळामध्ये काय म्हटलं आहे त्यांनी की मतदान जेवतं बघा दोन हजार सोळाबद्दल काय म्हटलंय त्यांनी की इन्क्रीज बाय ट्वेंटी पर्सेंट पण कुठून दोन हजार तेरापासून मग दोन हजार तेरापासून वीस टक्क्यांना वाढून तुमचं कोणतं बनणार आहे हा मग वीस टक्क्यानं वाढला मग आठ हजाराच्या वीस टक्के म्हणजे किती येत आहे सोळाशेनं वाढला आठ हजारांच्या वीस टक्के म्हणजे कितीनं वाढला सोळाशे दहा टक्के म्हणजे आठशे वीस टक्के म्हणजे सोळाशे म्हणजे दोन हजार सोळामधील मतदान किती झालं तुमचं नऊ हजार सहाशे दोन हजार सोळामधील मतदान किती झालं नऊ हजार सहाशे पुढं प पुढं बघा पुढं काय म्हटलेलं आहे त्यांनी काय विचारलं आहे हे कुठलं आलं दोन हजार सोळामधील टोटल मतदान नऊ हजार सहाशे विचारलं आपल्याला डिफरन्स बिटवीन द व्हॅलिड वोट्स विचारलं आहे व्हॅलिड मतदानामधील डिफरन्स विचारला आहे मग इथला नंबर काढला होता आठ दोन हजार तेरामधील बघा दोन हजार तेरामधले व्हॅलिड मतदान दोन हजार तेराचं व्हॅलिड मतदान किती होतं तर टोटल मतदान होतं आठ हजार या आठ हजारांच्या बावन्न टक्के आता आहेत आपण पन्नास टक्के म्हणजे चार हजार आणि दोन टक्का म्हणजे एकशे साठ म्हणजे चार हजार एकशे साठ हे झालं कधीचं तुमचं दोन हजार तेरामधील व्हॅलिड मतदान आता दोन हजार पंधरामधील व्हॅलिड मतदान काढायचं आहे मग दोन हजार पंधरामधील व्हॅलिड मतदान काढण्यासाठी दोन हजार पंधरामधील टोटल मतदान होतं नऊ हजार सहाशे या नऊ हजार सहाशेपैकी त्यांनी काय म्हटलं तर फोर्टी फाय पर्सेंट ऑफ व्हॅलिड वॉट्स तर याच्यामध्ये किती टक्के आहे तर पंचेचाळीस टक्के मग आता नऊ हजार सहाशेच्या पंचेचाळीस टक्के कसं काढणार बघ पहिलं तर पर्सेंट सोबत दोन शून्य उडवून टाका म्हणजे उरला किती तिथं शहाण्णव इंटू पंचेचाळीस ठीक आहे परत आता काही हे मल्टिप्लाय चांगलं वाटा ना हाफ डबल करा मग हाफ डबल जर केलं तर याच्या अर्धे झाले अठ्ठेचाळीस याच्या डबल झाला नव्वद मग अठ्ठेचाळीस इंटू नऊ आता एवढा गुन्हा करता करू शकतो आपण मग किती आहे शून्य नवा नवाठे बहात्तरला दोन हच सात नऊ चौक छत्तीस छत्तीस आणि सात किती येत आहे त्रेचाळीस म्हणजे त्रेचाळीसशे वीस त्रेचाळीसशे वीस काय झालं आहे तुमचं दोन हजार पंधरामधील कुठलं मतदान व्हॅलिड मतदान आणि याच दोघांचा तुम्हाला सांगायचं आहे डिफरन्स मग या दोघांचा जर डिफरन्स घेतला तर दोघांची बाजाबाकी किती येते आहे शून्यमधून शून्य शून्य सहामधून दोन गेले नाही नाही उलटा उलटी वाजबाकी करावं लागणार ना एक मिनटं मोठा नंबर कुठला आहे चार हजार तीनशे वीस आहे ना या चार हजार तीनशे वीसमधून कुणाला वजा करावी लागणारी चार हजार एकशे साठला म्हणजे एकशे साठचा डिफरन्स दिसतो आहे बघा एका खाली एक लिहून वजाबाकी केली तरी चालेल किंवा डिरेक्टली समजतं आहे तुम्हाला चार हजार तीनशे वीसमधून चार हजार एकशे साठ वजा करायचे होते तर शून्यमधून शून्य गेला उरला किती शून्य त्यानंतर बारामधून सहा गेले उरले किती सहा कॅरी रिटर्न केला इकडं किती आले दोन म्हणजे एकशे साठ विल बी युअर राईट ऍन्सर ऑप्शन नंबर सी काय येणार आहे राईट अँसर समजत आहे का बघा इथं काय काय दिलं होतं दोन हजार सोळाबद्दल सांगितलं सोळाबद्दल काय सांगितलं होतं तेरापेक्षा वीस टक्के मतदान जास्त मग मत तेरापेक्षा वीस टक्के म्हणजे आठ हजारांचे वीस टक्के म्हणजे सोळाशे मतदान शिल्लक तर नऊ हजार सहाशे दोन हजार तेरामधील व्हॅलिड मतदान आपण काढलेलं होतं जे की किती आलं तर आठ हजारांच्या बावन्न टक्के म्हणजे चार हजार एकशे साठ दोन हजार पंधरामधील व्हॅलिड मतदान काढलं किती आलं नऊ हजार सहाशे होतं टोटल मतदान याच्यापैकी किती टक्के म्हटलं होतं पंचेचाळीस टक्के मग नऊ हजार सहाशेच्या पंचेचाळीस टक्के म्हणजे किती आला चार हजार तीनशे वीस आणि ह्या दोघांची वजबाकी केल्यावरती किती येतोय एकशे साठ म्हणजे ऑप्शन नंबर काय येणार सी नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फोर इन टू थाउजंड फोर्टीन द डिफरन्स बिटवीन नंबर ऑफ व्हॅलिड वोट्स ऑफ मेल अँड नंबर ऑफ व्हॅलिड वोट्स ऑफ फिमेल वॉज टू वन डबल झिरो वॉट वॉज द टोटल नंबर ऑफ वोट्स इन टू थाउजंड फोर्टीन तर दोन हजार चौदामधील तुम्हाला टोटल मतदान सांगायचं आहे दोन हजार चौदामधील टोटल मतदान सांगायचं आहे किती येणार आहे ठीक आहे काय काय दिलेलं आहे सुरुवात कशी होणार क्वेश्चनला तर आपल्याला काय सांगितलं होतं त्यांनी इथला रेशो दिलेला आहे बघा दोन हजार चौदामधील व्हॅलिड ओट्स ऑफ मेल आणि व्हॅलिड वोट्स ऑफ फिमेल यांचा रेशो किती दिलेला आहे पाच आणि तीनचा ठीक आहे त्यानंतर काय म्हटलं आहे त्यांनी डिफरन्स बिटवीन देम या दोघांचा डिफरन्स त्यांनी सांगितला आहे या दोघांचा डिफरन्स रेशोमध्ये किती युनिटचा आहे दोनचा हा दोन युनिट म्हणजे किती दिलेला आहे तर एकवीसशे मतदार त्यांनी काय सांगितलं होतं द इन टू थाउजंड फोर्टीन द डिफरन्स बिटवीन नंबर ऑफ व्हॅलिड वोट्स ऑफ मेल अँड व्हॅलिड वोट्स ऑफ फिमेल किती दिला आहे टू वन डबल झिरो मग रेशोमध्ये त्या दोघांचा फरक किती दोन युनिटचा मग दोन युनिट म्हणजे एकवीसशे तर एका युनिटची व्हॅल्यूट नका काढत बसू आपण व्हॅलिड मतदान काढू हे कोणतं मतदान होतं हा रेशो होता आपला व्हॅलिड मतदानाचा मग जर मी या रेशोची टोटल काढून घेतली की पाच अधिक तीन किती होतं आहे आठ आठ म्हणजे किती असं जर केलं तर हे काय येणार तुमचं टोटल व्हॅलिड मतदान येणार आहे मग बे इथं दोनचा किती याला आहे आठ म्हणजे याला कितीनं मल्टिप्लाय केलं आहे इकडं दोनची व्हॅल्यू माहिती होती आठ युनिटची व्हॅल्यू काढायची होती मल्टिप्लाय कितीनं केलं चारनं तसंच इकडं ह्या एकवीस याला पण कितीनं मल्टिप्लाय करावं लागणार आहे तर चारनं म्हणजे एकवीस चौक किती येतोय चौऱ्याऐंशी म्हणजे एट फोर डबल झिरो हे कोणतं मतदान झालं तुमचं टोटल व्हॅलिड मतदान झालं हे आहे का बघा त्यांनी इथला डिफरन्स दिलेला होता आपल्याला मग पाच आणि तीनमधला डिफरन्स म्हणजे दोन युनिटचा दोन युनिट म्हणजे एकवीसशे तर टोटल हे आठ मतदान काढून घ्या पहिले की पाच आणि तीन आठ मतदान जे बनत हे आठ मतदान म्हणजे किती मग आठ मतदान म्हणजे किती आला एट फोर डबल झिरो हे एट फोर डबल झिरो कोणतं मतदान झालं व्हॅलिड मतदानच समोर आलेलं आहे ना व्हॅलिड मतदानाचं डिस्ट्रीब्युशन सांगितलंय तर इथला जो एट फोर डबल झिरो आला हा टोटल मतदानाचा मच पर्सेंट आहे सिक्स्टी पर्सेंट कारण की इथं काय सांगितलं होतं साठ टक्के व्हॅलिड मतदान आहे ना मग झालेलं साठ टक्के व्हॅलिड मतदान म्हणजे एट फोर डबल झिरो तर विचारलं आपल्याला टोटल मतदान शंभर टक्के म्हणजे किती मग वीसनं कट करा पहिले तर वीसनं कट केलं तर किती होतं आहे हा वीस त्रिक साठ हा वीस पंचे शंभर मग तीननं कट केलं तर किती होतोय अठ्ठावीस त्रिक किती होत आहे चौऱ्याऐंशी म्हणजे टू एट डबल झिरो आणि याला मल्टिप्लाय किती असणार आहे पाच म्हणजे अठ्ठावीस पाच किती होत आहे एकशे चाळीस त्याच्यावरती किती शून्य येणार आहे दोन शून्य म्हणजे फायनल आन्सर किती येत आहे चौदा हजार हा पार्ट समजला का हा झाला याला बेसिक अप्रोच सॉल्व्ह करण्याचा तर काय दिलं होतं व्हॅलिड मतदान सांगितले होते पाच आणि तीन त्याच्यामधील डिफरन्स सांगितलेला आहे एकवीसशेचा रेशोमधील फरक दोन युनिटचा दोन युनिट म्हणजे एकवीसशे आठ युनिट म्हणजे किती हे झालं टोटल मतदान व्हॅलिड मतदान आणि व्हॅलिड मतदान म्हणजे किती टक्के होतं तर व्हॅलिड मतदान होतं साठ टक्के मग साठ टक्के मतदान म्हणजे चौऱ्याऐंशी एट फोर डबल झिरो तर शंभर टक्के मतदान म्हणजे किती येणार आहे तर चौदा हजार ठीक आहे हा एक वे झाला याला सॉल्व्ह करण्याचा हे जर जे सगळं केलं आहे आपण हे लायनरमध्ये बसवता येतं का तर वन लायनर मेथड एक खूप चांगले मेथड असतील ठीक आहे बघा तर याला सुरुवात करायची कुठून मग आता जो नंबर गिवन असे ना आपल्याला कोणता नंबर सांगितलेला होता त्यांनी एकवीसशेपासून कुठला नंबर सांगितलेला होता एकवीसशे एकवीसशे काय दिला आहे ह्या पाच आणि तीनमधील दिल फरक दिलेला आहे मग दोन युनिट म्हणजे जर एकवीसशे असेल तर आठ युनिट म्हणजे किती यातून कुठपर्यंत पोहोचले असते तुम्ही तर व्हॅलिड मतदानापर्यंत यातून कुठपर्यंत पोहोचले असते व्हॅलिड मतदानापर्यंत आणि व्हॅलिड मतदान हे टोटलच्या किती टक्के मतदान आहे तर साठ टक्के आणि साठ टक्क्यांची फ्रॅक्शनल व्हॅल्यू किती असते थ्री बाय फाईव्ह म्हणजे पाच मतदानापैकी तीन पार्ट पाचपैकी तीन पार्ट म्हणजे गिवन आहे तर यातून भेटणारा नंबर म्हणजे कुठला झाला तीन तर पाच म्हणजे किती यातून डायरेक्ट आन्सर येईल तुमचं असं जरी केलं तरी पण चालेल ठीक आहे मग आता काटाकाठी करून घ्या तर इकडं दोननं कट केला हा आठ किती टाईम्स कटला चार टाईम्स हा तीननं कट केला एकवीसशे किती टाईम्स कटला सातशे टाईम्स त्यानंतर पाच चोक किती होत आहे वीस आणि सातशे इंटू वीस म्हणजे किती येणारे सात दुने होतील चौदा आणि चौदावरती लागतील तीन शून्य म्हणजे अँसर किती येत आहे चौदा हजार असं केलं तरीही चालतं बट या दोन्ही वेपेक्षा एक रामबाण उपाय सांगतो की मग सगळ्यात बेटर अप्रोच याला कसा राहिला असता तर क्वेश्चनकडं वाईट नजरेनं बघितल्यावरती एक लक्षात आलं असतं इथं किती दिलेला होता एकवीसशे या एकवीसशेमध्ये प्राईम नंबर कोणता असतो तर सात त्रिक एकवीस म्हणजे येणारं ॲन्सर कितीच्या पाड्यामध्ये पाहिजे नव्हतं सातच्या पाड्यामध्ये सातचा पाडा तिथं एकमेव ऑप्शन होता चौदा हजार म्हणजे ऑप्शन नंबर सी विल बी युअर राईट ॲन्सर चला नेक्स्ट क्वेश्चनकडं मूव करू लास्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फाईव्ह इन टू थाउजंड इलेवन दोन हजार अकरामध्ये काय सांगितलं आहे त्यांनी इथं द रिस्पेक्टिव्ह रेशो ऑफ टोटल नंबर ऑफ वोट्स टू द टोटल नाही टोटल नंबर ऑफ वोट्स टू द व्हॅलिड वोट्स फायस टू थ्री दिला आहे मग टोटल मतदान आणि व्हॅलिड मतदान यांचा रेशो दिलेला आहे इथलं यांचा रेशो किती दिलेला आहे आपल्याला फायस टू थ्रीचा फायस टू थ्रीचा ना हां म्हणजे टोटल मतदान जर पाच असेल तर व्हॅलिड मतदान किती असणार आहे तुमचं तीनचं ठीक आहे त्यानंतर नंबर ऑफ वोट्स नंबर ऑफ व्हॅलिड ओट्स ऑफ फिमेल इन टू थाउजंड इलेवन व्हॅलिड ओट्स ऑफ म्हणजे चारबद्दल बोलता येते फिमेलबद्दल कॉन्स्टिट्यूट व्हाट अप्रॉक्सिमेट पर्सेंट ऑफ टोटल नंबर ऑफ वोट्स इन अ सेम इयर तर बघ क्वेश्चनचं मिनिंग सांगतो दोन हजार अकरामधील सांगितलं होतं टोटल मतदान आणि व्हॅलिड मतदान यांचा रेशो होता फाय टू थ्री आणि झालेल्या मतदानापैकी रेशो किती होता पाच आणि चार तर यातील व्हॅलिड मतदानापैकी फिमेल या टोटल मतदानाच्या हाऊ मच पर्सेंट आहे विचार ते विचारलेलं आहे आपल्याला आता इथं नंबर कुठं काही दिलेला नाही आपल्याला टोटल मतदान किती व्हॅलिड मतदान किती काही सांगितलं नाही पण नेहमी लक्षात ठेवा जेव्हा गोष्टी पर्सेंटेजमध्ये विचारलेल्या असता तेव्हा ॲक्च्युअल नंबरशी काही घेणं देणं नसतं बरेच जण याचा विचार करतील की ॲन्सर सी एन डी येणार आहे का तर अँसर सी एन डी येणार नाही ॲन्सर निघेल तुमचं ठीक आहे कारण की इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज विचारलं होतं मग टोटल मतदान किती होतं बघा मग नंबर काही जरी घेतले तरी चालतील ना आपल्याला पर्सेंटेज काढायचं आहे तर नंबर काही जरी घेतले तरी चालेल व्हॅलिड मतदान किती होतं तीन ह्याच व्हॅलिड मतदानाला फर्दर डिस्ट्रीब्यूट करायचं होतं कशामध्ये व्हॅलिड मेल आणि व्हॅलिड फिमेलमध्ये कुठल्या रेशोमध्ये पाच आणि चार रेशोमध्ये मग आता सॉल्व करा तर पाच आणि चार रेशोमध्ये ह्या इथल्या तीनला डिस्ट्रिब्यूट करायचं आहे ना हे व्हॅलिड मतदानाच समोर डिस्ट्रिब्यूट होत आहे तर हा जो नंबर येणार इथला तीन ह्या रेशोमध्ये ब्रेक झाला जाल, झाला पाहिजे नव्हता हो मग नऊ रेशोमध्ये ब्रेक करायचं आहे म्हणून मी ह्या रेशोला मल्टिप्लाय करतोय कितीने तीनने मल्टिप्लाय हे आहे का बघा काय चाललंय हां तर याला तीननं मल्टिप्लाय केलं हा किती झाला पंधरा याला तीनं मल्टिप्लाय केलं किती आलं आहे नऊ आणि हेच नऊ मतदान पुढं डिस्ट्रीब्यूट होणार आहे कशामध्ये मेल टू द फिमेलमध्ये मग मेल टू द फिमेलमध्ये कसे डिस्ट्रीब्यूट होतील तर नऊ म्हणजे नऊ तर पाच म्हणजे पाच आणि चार म्हणजे चार तर आता विचारलं आहे त्यांनी की कुठलं व्हॅलिड वोट्स ऑफ फिमेल म्हणजे चार मतदान व्हॅलिड वोट्स ऑफ फिमेल म्हणजे कुणाबद्दल बोलता येते या इथल्या चार मतदानाबद्दल मग हे चार मतदान कुणाच्या रिस्पेक्ट मध्ये विचारलंय त्यांनी टोटल मतदानाच्या टोटल मतदानाच्या म्हणजे फोर बाय फिफ्टीन विचारलंय चार मतदान हे पंधरापैकी किती येतील चार बाय सोळा जरा असता चार बाय सोळा असता तर आन्सर किती आलं असतं पंचवीस टक्के बट या पंचवीस टक्क्यापेक्षा आन्सर कसं येणार आहे थोडंसं लेस येईल सॉरी पंचवीस टक्क्यापेक्षा आन्सर कसं येणार आहे मोर येणार आहे मग पंचवीसपेक्षा थोडंसं जास्त तर अँसर किती येणार सत्तावीस टक्के ठीक आहे असं केलं तरी चालेल बघा बट बऱ्याच जणांना क्वेश्चन येऊ शकतो की बाबा हेच नंबर का घेतले दुसरे कुठले जरी नंबर घेतले तर अँसर वन द सेमच येणार आहे दुसरे कुठले जरी नंबर घेतले तरी अन्सर वन द सेमच मला पाच हे पाच हे कुठलं मतदान टोटल तीन मतदान कुठलं व्हॅलिड आणि हे व्हॅलिड मतदान कोणत्या रेशोमध्ये पाच आणि चार ह्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं होतं म्हणून मी काय केलं सपोज याला सहानं किती डायरेक्ट कि कि न मल्टिप्लाय करून टाकलं ठीक आहे किंवा सहाशेनं मल्टिप्लाय केलं म्हणजे हा सायंत्रिक किती आला अठराशे नंतर हा सहा पण किती आलं तीस आणि तीसवरती किती शून्य तीन हजार म्हणजे टोटल मतदान जर तीन हजार असेल तर याच्यापैकी व्हॅलिड मतदान किती असणार आहे अठराशे टोटल मतदान तर तीन हजार पर्सेंटेजमध्ये विचारलं तर नंबर आपल्या सोयीनुसार काही पण घेत होतो शंभर घ्या साठ घ्या काही पण घ्या शंभर साठ घेतला असता तर साठ नऊ रेशोमध्ये ब्रेक झाला नसता म्हणून मी शंभर साठ घेतली नाही ठीक आहे दोघांना मल्टिप्लाय कितीनं केलं मी सहाशेनं मल्टिप्लाय केलं मग सहा पंचे तीस म्हणजे तीन हजार त्यानंतर इकडं सायंत्रिक अठरा म्हणजे अठराशे मग टोटल मतदान तीन हजार व्हॅलिड मतदान अठराशे हे अठराशे मतदान तुम्हाला ब्रेक करायचं होतं कोणत्या रेशोमध्ये फाय इस टू फोरमध्ये मग फायस टू फोर म्हणजे काय येणार आहे नऊ म्हणजे अठराशे तर एक युनिट कितीचा झाला तुमचा दोनशेचा मग एक युनिट दोनशेचा तर पाच युनिट म्हणजे हजार आणि चार युनिट म्हणजे किती येत आहे आठशे तर हे असं झालं मतदान यापैकी आता विचारलं काय त्यांनी की फिमेल मतदान व्हॅलिडमधील मत फिमेल मतदान हे टोटल मतदानाच्या मच पर्सेंट आहे तर व्हॅलिड फिमेल वोट्स किती होते तुमचे आठशे व्हॅलिडचे फिमेल वोट्स किती होते आठशे आणि हे टोटल मतदान तर टोटल मतदान किती होतं तीन हजार टोटल मतदान किती होतं तीन हजार मग हे किती आहे जर सपोज नऊशे जर असता नऊशे डिवायडेड बाय तीन हजार जर असता तर ॲन्सर किती आलं असतं तुमचं तीस टक्के मग तीस टक्क्यापेक्षा थोडंसं लेस म्हणजे ॲन्सर येणारे सत्तावीस टक्के ठीक आहे आय होप समजला असेल डी आय सगळ्यांना व्यवस्थित तर बघा सगळ्यांनी परत एकदा डी आय नंतर तुम्ही सॉल्व करून बघा आणि कमेंटमध्ये मेन्शन करा मला की उद्याचा डी आय कुठल्या टाईपवरती घ्यायचा आहे म्हणजे याचा ॲन्सर किती आहे ऑप्शन नंबर बी तर पुढचा जो डी आय राहणार आहे तो कुठल्या टॉपिकवरती घ्यायचा आहे तर ते सगळ्यांनी कमेंटमध्ये मेन्शन करा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांमध्ये नक्की शेअर करा चला थँक्यू